माय महाराष्ट्र न्यूज चैनल वरती नवीन असाल तर आजच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। नवीन अपडेट मिळवण्यासाठी सोबत बेल आयकॉन ही दाबा। प्रथमतः सर्वांना जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम। नाशिक येवला या ठिकाणी सेवारत असलेले सैनिक रोशन दराडे यांचे वडील सुदेश दराडे यांच्यावरती जो मारहाणीचा अमानुष असा प्रकार घडला, या हल्ल्यापाठीमागे येथील स्थानिक आमदार नरेंद्र दराडे, त्यांचा ड्रायव्हर, तसेच अंगरक्षक व सदर पतसंस्थेमध्ये असलेले कर्मचारी या सर्वांनी मिळून सेवारत असलेले सैनिक रोशन यांच्या वडिलांवरती हल्ला केला। आणि आज आपण संपूर्ण देशामध्ये आपण आजपर्यंत पाहत आलो, स्वातंत्र्य उत्तर काळानंतरही आपल्या देशाचा मुख्य अंग, आपल्या देशाचं संरक्षण करणारे जे सैनिक आहेत आणि त्या सैनिकांकडून जे आपल्या देशाचं संरक्षण होतं, अन्यथा आज आपण आपल्या देशामध्ये कितपत सुरक्षित आहोत असा प्रश्न निर्माण होतो। कारण आज आपल्या देशाची व्याप्ती एवढी मोठी आहे, त्यामध्ये जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि संपूर्ण एक बाजूला असलेला हिमालय पर्वत अशा या कठीण असलेल्या ठिकाणांमध्ये आज आपण जाऊन त्या ठिकाणी संरक्षणाची भूमिका घेऊ शकत नाही, पण आज हा देशाचा कणा असलेले सैनिक यांच्या कुटुंबांवरतीच जर हल्ले होऊ लागले तर सर्वसामान्य जनतेचं काय? आज ते संरक्षण करत आहेत म्हणून आपण आहोत अशी भावना आपल्या सर्वांमध्ये असताना सुद्धा आमदार नरेंद्र दराडे यांनी एक देशसेवा केलेला सैनिक आणि त्यांच्यावरती व त्यांच्या कुटुंबियांवरती जो हल्ला केलेला आहे तो खूप निंदनीय व निषेधार्ह आहे। आजपर्यंत येवला तालुक्यामधून जो समाज या सैनिकांच्या जीवावरती सुरक्षित आहे असा हा समाज, अशा समाजाने खरं तर या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे होती। या रोशन दराडे या व त्यांचे वडील यांच्या कुटुंबियांच्या पाठीमाग उभं राहायला पाहिजे होतं, पण असं जे अपेक्षित होतं असं झालेलं नाही। तरी मी नाशिक तसेच येवला तालुका येथील तमाम जनतेस आवाहन करतो की आपण या रोशन दराडे व त्यांच्या कुटुंबियाच्या पाठीमाग एक खंबीरपणे उभे राहून न्याय मिळवून देणे कामी आपण उभे राहाल अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। आणि आमदार नरेंद्र दराडे व त्याचे सर्व सहकारी जे आरोपी आहेत यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा अशी मी प्रशासनाकडे विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम।